हार्दिक स्वागत मी दिनेश यांना विनंती असते हार्दिक स्वागत करावं तयार आहे अमर यू थँक्यू बंटी देसाई सर नक्कीच क्वार्टर फायनलचा सामना आहे दोन बलाढ्य संघांमध्ये एकीकडे आपण पाहतोय हर्ष जागृती इलेव्हन डोंबिवली तर दुसऱ्या बाजूला दहिसर बॉयज या दोन संघांमध्ये आताची लढत आपण पाहतोय नाणेपिकीचा कौल हर्षनं जागृती डोंबिवली संघाने जिंकलंय क्षेत्रक्षण स्वीकारलंय आमंत्रित केलंय फलंदे साडी दहिसर बॉयज या संघाला नक्कीच बिग फाईट म्हणता येईल ह्या नामदार चषक दोन हजार बावीस मधील आणि हा सामना चार षटकांचा असेल आयोजकांमार्फत सूचना आली ती आम्ही समालोचनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातय गोलंदाजी मार्फवर सज्ज आहेत गोलंदाज मुस्तकीन मुकादम यावेळेला असून एक चेंडू पेचा चेंडू हाताळला गेला थर्टी आर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु एक धावा रोकू शकणार नाही एक धावेने धाव संख्येत भर पडते धावा लागतात धाव फलकावरती एक आणि एक विनंती आहे आयोजकांमार्फत एक सूचना आहे प्रेक्षकांसाठी जेव्हा आपण गेट मधून एंट्रन्स करताय तेव्हा बाजूला व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाच्या समोर कोणतेही प्रेक्षक उभे राहणार नाही याची दक्षता घ्यायचं आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे थँक्यू जवळत मैदानाच्या दिशेने मुस्तकीन गुलंदाजी मार्क सज्ज आहेत ऑफ लॉंगॉ मध्ये चेंडू येतोय एकदा दवा गौरांग आणि जैनिश ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते बॉयज संघाच्या माध्यमातून यावेळेला अकुटचा चेंडू होता ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर झोन आहे तिथे पंचांचा इशारा एक धाव येतोय एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी मजल मारताना पाहायला मिळते धावा लागतात धाव फलकावरती तीन पॉवर प्लेच पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षडक मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी मार्फवर आहेत मुस्तकीन मुकादम चांगली गोलंदाजी त्यांच्या पाहायला मिळते प्रयत्न होता परंतु बॉलचा संपर्क प्रॉपर होत नाहीये एक दावा मिळेल एकेर दाबेने पुन्हा एकदा धावसंख्या थोडीशी पुढे सरकतीये चार या आकड्यावरती मोठे फटकेबाजी करू दिली जात नाहीये मुस्तकीन मुकादम यांच्या माध्यमातून आणि हीच खासियत आहे या गोलंदाजांची यावेळेला पहा सुरेख चेंडू गुड गुडलेनवरती टाकल्या चेंडू वेगावरती स्वार होऊन टाकलेला हा चेंडू होता येणारा हा चेंडू होता निर्धाव षटक देखील संपलेला पाहायला मिळत आहे मुस्तकीन यांचं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लावल्या जात आहेत त्या फक्त आणि फक्त चार धावा एस डी जे होत आहेत हर्ष जागृती इलेव्हन डोंबिवली संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत पहिलं षटक तर मुस्तकीन मुकादम यांचं चांगलं पाहायला मिळालंय परंतु दुसरं षटक कसं हाताळलं जाईल हे पाहणं खूप महत्वाचं असेल यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न बॅट ची टॉपेज घेते चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावांसाठी चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जातीय हर्ष जागृती इलेव्हन डोंबिवली संघाच्या माध्यमातून यावेळेला शॉर्टपीट चेंडू होता पूल केलाय आणि सक्सेसफुल देखील होतोय येतोय ह्या इनिंगचा पहिला चौकार त्यात चार धावेने धाव फलक झटपट पुढे सरकतोय धावा लागतात धाव वरती नऊ आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती जैनिश या वेळा देखील टप्प्याचा चेंडू होता चेंडूला सरळ बॅटने खेळले चेंडू, चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा एक धावा दा। एक मिळते एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय धावा लागतात धाव फलकावरती वन झिरो नक्कीच जेव्हा जेव्हा दहा हा क्रमांक आपल्या समोर येतो तेव्हा तेव्हा मात्र भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक आपल्यासमोर पाहायला मिळतो आहे तीच धावा धावफलकावरती लावायला पाहायला मिळत आहेत यावेळेला थोडंसं परिवर्तन केलेला चेंडू पाहायला मिळतो आहे गोलंदाज श्रावण डोंगरे यांचा एक धावा मिळते चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ती आत्तापर्यंत हर्ष जागृती इलेव्हन डोंबिवली संघाच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त आणि फक्त एक मोठा फटका आलाय या षटकामध्ये चांगली गोलंदाजी जकडून ठेवलं जात आहे गोलंदाजांना मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला दिला दिला जात नाहीये मैदानामध्ये यावेळेला वेळेला करण्याचा प्रयत्न फटका फसलाय फलंदाज बॅक टू द पवेलियन ओमकारिमन गिरगाव या दोन संघामध्ये हा पहिला कॉल आम्ही देत आहोत नाडफिक जडी आपण यायचं आहे आयोजकांकडून मधून तीन वेळा कॉल दिला जाईल आणि तीन कॉलवर जर तुम्ही या ठिकाणी आला नाहीत तर अर्थात पेनल्टीला सामोरं जाईल तीन धावांची पेनल्टी मिळेल दोन्ही संघाने नोंद घ्या रॉयल फिरोजी जिल्ह्यावरून कांदिवली आणि ओंकारिमन गिरगाव या दोन संघामध्ये पुढची लढत असेल चला दोन्ही संघायकांनी लगेच आमच्या समरचकाशी संपर्क साधा ओ टू आमचे समालोचक अमर सक्पा थँक्यू सर या वेळा देखील बिगीट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका फसलाय आणि या वेळेला झेल सुटतोय असं वाटलं होतं की झेल टिपला जाईल परंतु शेवटच्या शरी हा झेल सुटतोय आणि जीवदान भेटतोय ते फलंदाज गौरांग गौरांग यांना एक जीवदान मिळतंय तर नॉन स्ट्रायकिंगवरती नवीन फलंदाज आपण श्री यांना पाहतोय ओपन खुल्या गटातील आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि कालच्या दिवसामध्ये दीपक इलेवना भांडूप ओंकार देसाई सरांच्या नेतृत्वाखाली नक्कीच काल त्या संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे आजचा या दिवसामध्ये कोणता संघ फाइनल मध्ये प्रवेश करेल यासाठी चालू असलेली धडपड तुम्ही मैदानामध्ये नामदार चषक दोन हजार बावीस च्या माध्यमातून पाहतात दोन षटक संपलेत आणि धाव फलकावरती धावा लागला जात आहेत एक गडी बाद तेरा एक गडी बाद तेरा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्ग सज्ज झाले तिसरं षटक हाताळण्यासाठी सर्वेश पाटील गोलंदाजी वर सज्ज होतील सर्वेश पाटील गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत तर स्ट्रायकिंग एंड वरती असतील फलंदाज श्री, श्री? यावेळेला चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय चौकार चार दवा डीजेला चेंडू श्री फेस करत असताना स्वागत केलंय गोलंदाज सर्वेश पाटील यांचं चौकाराने नौका फलंदाज आहेत श्री आणि पहिला चेंडूवरती चौकार लागवत आपले इरादे स्पष्ट करतात या चार धावेने धावफलक झटपट पुढे सरकतोय धावा लागतात धाव फलक लागता फलकावरती सतरा आता मात्र कोणत्या संघाला खतरा असेल हे पाहणं खूप महत्वाचं आहे कारण की सतरा ही नामांकन क्रिकेटमध्ये अशुभ मानलं जात आहे आपण पाहतात नामदार चषक दोन हजार बावीस पर्व दुसरं सर्वेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती यावेळेला देखील अकोट टप्प्याचा चेंडू त्याला पाठवलाय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा येतोय चौकार चार बेक समोर यायचंय रॉयल हिरोज इलेवन कांदिवली आणि ओंकार इलेवन गिरगाव या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेच संगणक यायचं आहे जाऊया समर्जन कक्षामध्ये का थँक्यू काका मात्रे सर बॅक टू बॅक दोन चेंडूंवरती चौकार लगावत इरादे स्पष्ट पुन्हा एकदा करतोय फलंदाज श्री यावेळेला इन साईड आउट खेळण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे चेंडू जाईल सीमारेषा पार येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार या स्पर्धेसाठी सन्मानिय अनिताई गौरी आणि त्याचबरोबर सुनीलजी गौरी सर या ठिकाणी आले आपलं अमूल्य वेळ तोडून आपण या ठिकाणी आल्याबद्दल या ठिकाणी नामदार बावीस मध्ये पुन्हा एकदा आपलं हार्दिक अधिक स्वागत थ्री न, थ्री फोर्स इन द रो असं म्हणायला काही हरकत नाहीये काय फलंदाजी केली जातीय श्री यांच्या माध्यमातून थोडस महागडक म्हणता येईल सर्वेशांचं परंतु कमबॅक करावं लागेल क्षमता आहे यावेळेला चांगला चेंडू सुरेख चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न परंतु प्रयत्नात अपेक्षे ठरलेत बाकीचं काम चोख पूर्ण करतायत यशिरक्षक निर्धाव चेंडू येतोय नक्कीच तीन चौकार लगावले त्यानंतर चांगलं कम बॅक केलं गेलंय सर्वेश पाटील यांनी पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील सर्वेश पाटील या पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडूला पाठवलाय चार धावांसाठी चौकार तर डिजल आपण वेळ देणार आहोत परंतु रॉयल फिल्ड इलेव्हन कांदिवली या संघाच्या संगर संगणक चला नाणेफेक कशामध्ये यायचंय कारण ओमकार इलेव्हन गिरगाव संघ या ठिकाणी उपस्थित आहे वेळ दोडू नका आपल्यासाठी हा शेवटचा कॉल असेल दोन्ही संगणकांना विनंती आपण लगेच संपर्क साधा षटकातील चौथा चौकार येतोय श्री यांच्या मधून काय फलंदाजी होतीये जर एकदा फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये वॉट बॅटिंग या देखील खूप टप्प्याचा चेंडू त्याला पाठवलाय क्षेत्ररक्षकाच्या धोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार चौकारिवली संघाचे संकर संगण एक चला आपल्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी आवाज दिलाय आपण या ठिकाणी अजूनही आलेले नाहीत पेनल्टीला सामोरं जावं लागल्याची नोंद घ्या काय फलंदाजी केली आहे श्री आणि सर्वेश पाटील यांच्या ह्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत त्या आतापर्यंत वीस धाव विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या थर्टी थ्री तेहतीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये काय फलंदाजी होतीये दोन्हीही मातब्बर संघ आहेत आणि या दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक क्रिकेट भरणा असलेले खेळाडू पाहायला मिळत नक्कीच बिग फाईट या स्पर्धेची म्हणता येईल विरुद्ध हर्ष जागृती इलेवन डोंबिवली या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय पावत शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोण येत है। गोलंदाजी मार्कवरती सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी तर एंड स्ट्रायकिंग वरती असतील फलंदाज गौरांग, गौरांग। यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मिड ऑन रिजन मध्ये परंतु यावेळेला गौरांग जेलबाद होतील आणि दुसरा आदरा लागतोय तो दैसर बॉयज या संघाला डीजे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत विशु तर या अगोदरच्या षटकामध्ये ज्यांच्या बॅट पाच चौकार येताना पाहायला मिळाले ते फलंदाज श्री स्ट्रायकिंग एंड वरती खेळताना पाहायला मिळतील चांगली बॅटिंग मैदानामध्ये करताना पाहायला मिळतात श्री पाहूयात या षटकामध्ये किती धाबा येत आहेत कारण की सचिन लहान गोलंदाजी मार्कवर आहेत आणि पहिल्या चेंडूवरती गौरांग सलामी आलेला फलंदाजाला तंबूच्या आसऱ्या धाडलाय इरादे स्पष्ट केलेत पहिल्या चेंडूवरती परंतु श्री चांगल्या फॉर्म मध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आहेत यावेळेला चांगला चेंडू कुठले वरतून चेंडू टाकला होता आणि यशी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय परंतु फलंदाज बाद होत आहेत श्री निजे सचिन लहाने काय गोलंदाजी करतायत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या स्थिरावले तेहतीस या आकड्यावरती सुरेख गोलंदाजी आतापर्यंत तीन चेंडू निर्धाव हाताळले गेले तर सचिन लहाने स्ट्रायकिंग एंड वरती आपणास पाहायला मिळतंय श्री चांगली गोलंदाजी सचिन विरुद्ध श्री अशी फाईट आपणास पाहायला मिळते याव्या देखील टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये या षटकातील चौथा चेंडू निर्धाव हाताळला जातोय येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजांवर दबाव प्रेशर टाकण्याचं काम इथे करताना पाहायला मिळतील गोलंदाज सचिन लहाने काय गोलंदाजी करतायत असं वाटलं होतं की च्या पार धावसंख्या उभी केली जाईल परंतु सचिन लहाने काय गोलंदाजी करतायत यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय पंचांचा इशारा एक या एकेरी धावेने धाव संकेत भर पडते चौतीस या आकड्यावरती धावा पाहायला मिळतात शेवटचा चेंडू येणं बाकी मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे प्लीज चला रॉयल फिरशी इलेव्हन कांदिवली आणि ओमकार गिरगाव संगनायक या नाणेफेक करणार आहोत कारण शेवटचं षटक सुरू आहे शेवटचा चेंडू पाहूया आता शेवट गोड होतोय का सुरुवात तर चांगली झाली नाहीये ह्या षटकातील परंतु शेवट कशा पद्धतीने होईल स्ट्रायकिंग एंड वरती आहेत फलंदाज श्री आणि यावेळेला बॅट ची कडा घेतलेला चेंडू स्पिरले किझन मध्ये या, या थर्टी आ, सर्कल मध्ये फील्ड केला जातोय षटक संपले चार आणि काय गोलंदाजी केले आतापर्यंत या षटकामध्ये सचिन लहाने आणि धावा खर्च केल्या त्या दोन आणि विकेट घेतल्या त्या दोन नक्कीच एक धावची विकेट देखील त्यामध्ये समाविष्ट आहे दहिसर बॉयज या संघाने जिंकण्यासाठी चोवीस मध्ये छत्तीस धावांचा पाठलाग करायचा आहे ते हर्ष जागृती इलेव्हन डोंबिवली या संघाला नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय आणि काय बिघडत आहे हे सांगण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले जात आहेत ठाणे विभागातील एक नामवंत समालोचक आपल्या सर्वांचे लाडके बंटी देसाई सर ओर टू द बंटी देसाई सर थँक्यू थोडंसं त्यांना थांबवतोय रॉयल फिर कांदिवली संघाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत आपल्याला वारंवार या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून विनवणी करण्यात आलेली आहे परंतु अजूनही हा संघनायक इथे आलेला नाही मात्र ओमकार इलेव्हन गिरगाव संघाचा संघनायक इथे आलाय त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपण करणार आहोत चला नाणेफे त्वरित या कारण खेळाचं पहिलं सध्या इथे समाप्त झालंय सामना हा पाच षटकांचा असेल दोन्ही संघांच्या दृष्टीकोतून हा निर्णय आपण पाहू शकता कारण पहिला सामना आपण या स्पर्धेमध्ये खेळतायत दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देणार आहोत अर्थात नामदार चषक दोन हजार बावीस ही भव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात चला दोन्ही संघनायक आणि या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय सुरेशजी सरांना विनंती आहे की आपल्या शुभस्ते आपण नाणेफेक करायचे आहे नाणेफेक कक्षामध्ये आपल्या यायचं आहे राणा राणासरांच्या शुभस्ते ही नाणेफेक आपण पाहणार आहात चला दोन्ही संघनायक खेळ सुरुवात होण्यापूर्वी आपण इथे नाणेफेक करून घेऊया सुरेश राणा सर या ठिकाणी आले तर क्रिकेटवर ज्यांचं खूप मोठं प्रेम आपल्याला इथे पाहायला मिळालं आणि अर्थातच त्यांच्या शुभसे ही नाणेफेक संपन्न होईल एका बाजूला ओंकार इलेवण गिरगाव संघाचा संघ नाही की दुसऱ्या बाजूला रॉयल फिरोज इलेवण कांदिवली या दोन्ही संघांना आपण आमच्या आयोजकांच्या माध्यमातून लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देत होतात आणि नाणेफेक संपन्न होईल काही क्षणातच पाच षटकांचा सामना आहे कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि अर्थातच पंचलचा निर्णय अंतिम असेल याची दोन्ही काही नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर आपलं सेफ्टी गार्ड आपण मैदानाच्या बाहेरून घालून जायचं आहे या ठिकाणी आतमध्ये जर सेफ्टी गार्ड तुम्ही बदलण्याचा प्रयत्न केला तर मात्र अर्थात तीन धावांची पेनल्टी मिळायची नोंद घ्या दोन्ही संघायकांनी तर रॉयल फील्ड इलेव्हन कांदिवली संघाच्या संघनायक आणि ओंकार इलेव्हन गिरगाव यांच्यामध्ये ही नाणफेक होते पाच षटकांचा सामना आणि दोन्ही संघांना हार्दिक अर्धिक शुभेच्छा हे नाणेफेक ना अर्थातच या ठिकाणी आपण जिंकलात आपल्याला हार्दिक शुभेच्छा देऊया आपण नाणेफेक जिंकले प्रथम काय घेणार दोन मिनिटांनी हरकत नाही दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया आणि वळी आपण एकदा अर्थातच आमच्या समर्जन कक्षामध्ये ऐकूया चलते हैं मैच की ओर थर्टी सिक्स रन यानी छत्तीस रनों का लक्ष्य आने वाले सभी खिलाड़ियों का दर्शकों का और यूट्यूब के माध्यम से जो भी दर्शक इस टीम को मैच का आंखों देखा हाल देख रहे हैं सभी का हार्दिक स्वागत दो हजार बाईस ऑन साइड में लेकिन वहां पर खिलाड़ी को पाया लॉन्ग क्षेत्र में हल्के हाथों से गेंद को उड़ाया जरूर था दो रन आसानी से मुकम्मल करते हुए नजर आए बल्लेबाज केतन भात्रे वाकलन वाकलन क्षेत्र भिवंडी का जो है यहाँ के ऐसे दिग्गज खिलाड़ी हैं जहां से आज पूरी भारत देश में इन्होंने अपनी एक पहचान बनाई है व्हीलर और चार फोर व्हीलर इनके नाम पे रजिस्टर्ड है इस बार लोअर फुल टॉस गेंद हवा में और जाकर गेंद लेके आना है डीप के ऊपर से यह आ रहा है और एक शानदार जानदार कोशिश आड़े बल्ले से क्रॉस बैटर शॉट खेलने की कोशिश लेकिन उसमें कामयाबी नहीं मिली गेंदबाज ने चतुराई के साथ उनको देखा परखा बल्लेबाज की मनीषा को देखा ये इनको थोड़ा शॉट रखा और बाहर निकाला विकेटकीपर ने अपना काम पूरा किया स्कोर दर्शाता हुआ सात रन इस बीच भरपूर स्वाद लेता हुआ शॉट शॉट ऑफ लिंग गेंद चार रन केले फरार इनकी तरफ से आपने अगर मैच जिता दिया तो आपको इक्कीस सौ रुपए का इनाम पहले जमा करा बर ओके और केतन मात्रे एक नाम ही काफी है काफी कम समय में इस बल्लेबाज ने अपना नाम रोशन किया है इसके बाद जो मैच है रॉयल फिरोज की टीम टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया है लेकिन इस बीच पहली गेंद इस बार चकमा देती हुई ऑफ टप्पा टपा का के बाहर निकलती हुई गेंद फिर एक बार बड़ा स्लॉग शॉट खेलने की कोशिश शाहिद ये नाम कौन भूल सकता है शाहिद शेख लेजेंडरी बैट्समैन फिर पुल किन स्क्वेयर खेला है अंपायर के इशारे देखते हैं ये चार रन डीप स्क्वेल लेके बाहर और शाहिद शेख कल इनका बर्थडे था जन्मदिन था और उन्होंने ठाना और रायगढ़ के बीच जो मैच था वहाँ पे हाफ सेंचुरी करके इसको सेलिब्रेट किया हैप्पी बर्थडे विलेटेड लेकिन यहाँ पर काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए क्रिस के अंदर कितने खड़े देखिए ये दोनों बल्लेबाज क्रिस के गहरा का उपयोग बहुत बढ़िया कर रहे हैं <laughs> नितिन राउंड द विकेट इस बार कारपेट के साथ भेज दिया गेंद को स्क्वायर की दिशा में एक ही रन मिलेगा वहां पर डिक्लेयर जोन में एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ सोलह रन लक्ष्य है सिर्फ छत्तीस रनों का अब बीस रन दूर लक्ष्य के साथ लेकिन यह दूसरा ओवर ही जारी है गेंदबाजों को कुछ कर दिखाना होगा इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद और इसको जाचा परखा और बेच दिया डिक्लेयर जोन में दो रन के लिए गेंद की लंबाई गेंद की लेन को पढ़कर बल्लेबाजी करना यानी बल्लेबाज का क्लास बता देता है दोनों बल्लेबाज दिग्गज बल्लेबाजों में शुमार है टेनिस जगत में शाही शेख और केतन मात्रे ये दोनों सलामी जोड़ी इस बीच नितिन ने द विकेट अच्छा शॉट हवा में लेकिन सेफ लैंडिंग होगी और गेंद जाती हुई स्क्वेरलेग की दिशा में टाइम किया सिर्फ गेंद को लॉफ्ट किया हवा में डीप स्क्वेयरलेग के बाहर चार रन के लिए गेंद फरार गेंदबाज के ऊपर बरपता हुआ इस पीछे गेंद इस बार अच्छी गेंद परिवर्तन तौर पर गेंद को यॉर्कर रखा फुलर लेंथ रखा ब्लॉक होल में गेंद को डाला और ओवर की समाप्ति डॉट बॉल के साथ की अब बारह गेंदों का खेल बचा है और उसमें चाहिए सिर्फ टोटल स्कोर देखते हैं बारह गेंदों में चौदह रन यह मैच का इक्वेशन सिचुएशन है बारह गेंदों में चौदह रन चाहिए गेंदबाजों को बहुत ही बढ़िया काम करना होगा यहां से विकटें चटकानी होगी रनों के ऊपर अंकुश भी लगाना होगा अगर सेमीफाइनल का दरवाजा खोलना है तो क्योंकि इस मैच में जो जीतेगा वो सीधा पहुंचेगा सेमीफाइनल फिर एक कदम दूर है उनकी उनसे यह चमकती ट्रॉफी आपको कर गुजरना होता है जितने मौके आते हैं उसको लपकना है गेंदबाज में तब्दीली गेंदबाज आशीष देखते कैसे कोशिश करते हैं इस बार लॉफ्टर शॉट दूर दराज गेंद छह रन के लिए फरार वेलन की राह लौटते हुए केतन <स्थागा> मात्रे ने टीम को तो जीत की सुगंध दिला दी उनको प्राइस था मैच जिताने के बाद आपको इक्कीस सौ रुपए का इनाम अब उन्होंने तो मैच को आपके मुंह तक लाके खड़ा किया है अब खाना बाकी है लेकिन वो इनिंग मैच विनिंग इनिंग है अब चाहिए सिर्फ पांच रन अरविंद वत्रे काका करण धुले नए बल्लेबाज लेफ्ट बैट्समैन आशीष के सामने इस बछे के नाशिश की इस बार हवा में और ये, मैच की समाप्ति की घोषणा सिक्सर के साथ.